नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज वरती मुद्दा विधानसभेचा। मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये। या मतदारसंघाविषयी विशेषत्वाने सांगायचं तर सुरुवातीपासूनच हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। काँग्रेसचा बालेकिल्ला असं मी का म्हणतोय, तर स्वातंत्र्यानंतर जितक्या निवडणुका या मतदारसंघामध्ये झाल्या त्या सगळ्या निवडणुकांमध्ये केवळ आणि केवळ काँग्रेसचाच आमदार इथून निवडून आलेला आहे। आणि तीन आमदार खरं तर फक्त या मतदारसंघाने पाहिले आणि ते तीनही आमदार हे काँग्रेसचे आहेत हे विशेषत्वाने आपल्याला सांगावं लागेल। जी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते या मतदारसंघामधनं कराड दक्षिणमधनं भाजपला या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे। त्यामुळे ही जी काही गणितं एकाएकी फिरलेली आहेत कराड दक्षिणमधनं, त्यामुळे आपल्याला हे बोलावं लागणार आहे की पृथ्वीराज चव्हाण यांना ही निवडणूक सोपी जाणार की कठीण, याविषयी चर्चा करूयात। स्थानिक काही लोक आपल्यासोबत आहेत, किराडकर आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर अनेक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आणि त्यासोबतच स्थानिक नेते मंडळी सुद्धा विविध पक्षातले आपल्यासोबत आहेत। सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। आपण डावीकडनं सुरुवात करूयात। स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याकडनं देवानंद पाटील आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर MIMकडनं अल्ताफ शिकलगार आपल्यासोबत आहेत, शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुलोचना पवार आपल्यासोबत आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जितेंद्र डुबल आपल्यासोबत आहेत, भाजपकडनं बाजू मांडतील मोहनराव जाधव, तर काँग्रेसकडनं मनोहर शिंदे जे अर्थातच विद्यमान आमदारांची बाजू भूमिका मांडतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडनं पोपटराव साळुंखे आपल्यासोबत आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं नितीन काशिद आपल्यासोबत आहेत, मनसेकडनं ॲडव्होकेट विकास पवार आपल्यासोबत आहेत, RPI आठवले गटाकडनं अप्पासाहेब गायकवाड आपल्यासोबत आहेत। सगळ्यांचं स्वागत, एकदा जोरदार टाळ्या आणि आपण कराडमधल्या या चर्चेला सुरुवात करणार आहोत। कोणती दोन अशी विकास कामं आहेत मागच्या दोन टर्ममध्ये पृथ्वीराज साहेबांनी केलेली जी जनतेच्या समोर ठेवून कराडकरांच्या समोर ठेवून पुन्हा एकदा मतं मागितली जाणार आहेत? दोन मुद्दे आहेत, मुळात ही निवडणूक वैचारिक आहे, ह्या मतदारसंघाला वैचारिक परंपरा आहे आणि गेली 10 वर्ष कोविडचा काळ सोडला तर राज्य सरकार भाजपचं आहे। हे असताना सुद्धा अशी कामं आहेत, आता आपण ज्या हॉटेलमध्ये बोटले लागून 540 कोटीचा उड्डाणपूल आहे, 540 कोटीचा, प्रत्येक गावामध्ये आपण जाल त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून झालेले विकास काम तुम्हाला दिसेल। या ठिकाणी आत्ता 14 आणि 19 ची परिस्थिती राहिलेली नाही, आत्ता लाट इंडिया आघाडीची आहे, त्याबरोबर कामाची जी पद्धत आहे दक्षिणमध्ये ती बऱ्यापैकी दोन्ही आमदार म्हणजे उत्तरच्या असून आणि दक्षिणच्या असून यांचे दोघांची बी कामाची पद्धत अतिशय सुरेख आणि सुंदर आहे आणि कामं अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत। लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेला साम दाम दंड भेद नीती आणि आर्थिक याचा प्रचंड या साधनाचा वापर केला गेला, त्याच्यामुळं जे लोकसभेला आपल्याला जे मताधिक्य दिसतंय ते आभासी आहे। मुळात जर आपण 2019 लोकसभा विधानसभेच्या जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर पृथ्वीराज चव्हाण यांना 43%, अतुलबाबांना 39% आणि बंडखोर काँग्रेसचे उमेदवार उदयसिंह पाटील यांना 14% आणि इतर 4% ज्यात आम्ही शिवसेनाही आहोत, म्हणजे इतर जे मत आहेत म्हणजे शिवसेनेचा फुल सपोर्ट आहे पृथ्वीराज चव्हाण। निश्चितपणे महाविकास आघाडीला जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत। 2014 पासून कराडची नगरी निवडणूक आल्यानंतर घोषणांचा पाऊस पडतो आणि त्या घाईगडबडीमध्ये केलेल्या घोषणांमुळं खरं कराडकरांना काय कुठं पैसे टाकले पाहिजेत किंवा कराडकरांच्या काय समस्या आहेत ह्याकडं दुर्लक्ष होऊन नको त्या ठिकाणी फंड टाकले जातात। खरं म्हटलं तर कराडकरांच्यासाठी जे तरुण आहेत त्यांच्या हाताला काम मिळावं, मोठी MIDC होणं गरजेचं आहे। ह्या जो तरुण भटकवतो आहे मुंबई पुण्याला त्याच्यापेक्षा जर एका कराडच्या आसपास एखादी मोठी MIDC झाली तर प्रचंड या ठिकाणी म्हणजे इथला तरुण इथला शेतकरी ज्याचा माल आहे तो बाहेर जातोय तो त्याची त्याच्यावर प्रोसेसिंग इथं झाली पाहिजे। कराडचा जसं त्यांनी मुद्दा मांडला तसा MIDC विषय आहे, तसा शेतकरी प्रश्नाचा सुद्धा मुद्दा आहे। मुस्लिम समाजाची जी अवस्था आहे
जी हिंदुत्ववादी संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या विविध धार्मिक स्थळावर जी हल्ले होत आहेत, जे आमचे जे हेळसांड चालू आहे त्या ठिकाणी एकही शब्द कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याने आमच्या ह्याच्यासाठी काढले नाही. आत्ताचा जो काळ गेला, पहिल्या 2 वर्षात अशी किती सुधारणा झाली, अशा किती सुविधा तुम्ही लोकांनी उपलब्ध करून दिला की आता तुम्ही 2.25 वर्षात इतका विकास करून देखील आता प्रश्न विचारले जातात की पहिल्या 2 वर्षात म्हणजे कोणत्या 2 वर्षात? ज्यावेळी आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी कुठला विकास झाला? तुम्ही त्याचा भाग होतात ना त्या सरकारचा, म्हणून तर सोडला ना. बरं, चला चला येतो याच्यावर, येतो येतो. काँग्रेसकडनं हसतात. साधारणतः गेल्या 25 वर्षात ज्यावेळी अजितदादा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळी खऱ्या अर्थानं कामाचा रिझल्ट काय असतो, जागेवर रिझल्ट काम करण्याची पद्धत ही ह्या जिल्ह्यानं अनुभवली. आमचे नेते माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले 2014 आणि 2019ला त्यांचा अत्यंत निसटत्या मतानं पराभव झाला. पराभवानं खचून न जाता लोकांच्यामध्ये संपर्क ठेवून सामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून मागच्या 5 वर्षाचा नुसता कालखंडाचा तुम्ही जर विचार केला तर 450 कोटी रुपयाची विकास कामं कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आलेली आहे. नुसती कामं आलेली नाहीत तर ज्या यशवंतराव चव्हाणांच्या संकल्पनेतनं कराडला स्टेडियम बांधलं गेलं त्या स्टेडियमला 98 कोटी रुपये मंजूर करून आमचे मित्र आता मनोहर भाऊंनी सांगितलं की 450 कोटीचा पूल बांधला, पण राज्य सरकार भाजपचं, केंद्र सरकार भाजपचं. बरोबर आहे, बरोबर आहे. श्रेयवादाची लढाई आहे का ते म्हणतात सरकार आमचं आहे, पूल तुम्ही कसं काय बांधला? नाही, सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये 10 वर्ष भाजपचंच आहे, त्यामुळे त्यांना कराडच्या स्टेडियमचं पूजन करायला मुहूर्त उद्याचा मिळाला. आणि रेटरे बुद्रुकचा पूल पितराव चव्हाण बाबांनी दुरुस्त केला आणि पितराव चव्हाण बाबांनी बांधला आणि अनेक काम आहेत. मी त्याच्याबद्दल बोलायला लागलो तर आता 2014 आणि 2019 इथं बरेच बसलेले मित्र 2014 ला 2019 ला कुठे होते हे त्यांनी पाहिलं. कोण कोण मित्र आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. 2014 ला 2019 ला जे बसले ते कुठे होते त्यांनी शोधलं पाहिजे. यांच्याविषयी बोलताय का? यांच्याविषयी नाही बोलत ते कदाचित माझ्याविषयी बोलले असतील. सावलीला बसून फासलावून घ्यायची वेळ आल्यानंतर आम्ही पक्ष सोडला. या गोष्टी करताना ज्यांना मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं मिळालं त्यांच्या लक्षात आलं की आपण आता 7 महिने राहिलेले आहेत आणि आपण आता जर उभं राहिलो, शेवटच्या 6 महिन्यामध्ये त्यांनी पैसे आणले, 5 वर्ष आणले असते तर आता विकास काम शिल्लकच राहिलं नसतं. मगाशी रेट्रे बुद्रुक पुलाचा जो विषय निघाला तर माझं एक म्हणणं आहे, इकडून कोणतर ओरडलं की रेट्रेच्या पुलाचं काम बंद पडले. बाबांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना 45 कोटी रुपये मंजूर करून आणले, परंतु आता केवळ राजकीय द्वेषातून त्या पुलाला निधी कमी द्यायचं काम चालू आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं. विद्यमान आमदार सभागृहाचे कुठल्या तरी ह्या आहेत. जो माणूस कुठल्याही सभागृहाचा सदस्य नाही पण 400 कोटीपेक्षा जास्त निधी आणतो तो कर्तृत्व निश्चित आहे. दुसरी गोष्ट, परवा IT पार्कमध्ये आम्ही IT पार्क निर्माण करू म्हणून वल्गना केली आहे. मी 92 साली ग्रॅज्युएट झालो तेव्हापासून विद्यमान जे चव्हाण साहेब हे याच्यात आहेत, सत्तेत आहेत. त्यांचा कॉम्प्युटरचा कारखाना होता. मग आत्ताच सुचलं का तुम्हाला IT पार्क उभं करायचं? ह्याच्या आधी आमच्या कराडला का नाही उभं केलं? आमच्या इथली पोरं शिकली असती ना. आपण चर्चा करतोय, बरोबर. माझं म्हणत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो समुद्र किनारी उभा केला आणि 6 महिन्यामध्ये जो पुतळा वाऱ्यानं पडला असं त्यांचं मत आहे, बरोबर. आणि प्रतापगडावर पुतळे कितीतरी देशामध्ये पुतळे आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं अधिकार आहे का? कधी काळचे सहकारी बोलतात, बोलू दे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रात उभं राहणार होतं त्याचं भूमिपूजन, त्याचं पायाभरणीचा कार्यक्रम आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते झाला, पण आज अखेर त्याची एकही वीट रोवली गेलेली नाही, त्याचं बांधकाम पूर्णावस्थेत झालेलं नाही, ह्याचं उत्तर कोण देणार? सर, हे कराड दक्षिण विषयी चाललंय, कराड दक्षिण विषयी मुद्दे बोला.
माझं मत असं आहे बरं का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर का की ह्या भारत राज्यातल्या 18 पगड जाती देशातल्या 18 पगड जाती छत्रपती शिवरायांच्यावर प्रेम करते. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन प्रत्येक जण राजकारण करतं पण छत्रपती शिवरायांच्या विचारावर कोण काम करत नाही. आम्हा मुसलमानांना बरं का आम्ही मुस्लिमांवर फार प्रेम करतो त्यांच्यावर. आम्हाला मशिदी बांधून दिल्यात. मी जाहीररित्या सांगतो साताऱ्यामध्ये शाही मशीद जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून दिलेली मशीद आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर बोलू इच्छितो की जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बोलीदारांना जवळ घेऊन काम केलं तसेच आमच्या कराड दक्षिणचे माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले त्यांच्याकडे आलेल्या कुणाचीही जात विचारत नाहीत आणि ते सुद्धा आज 18 पगड जाती 12 बोलीदारांना आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन जाणार आहेत. पृथ्वीराज चव्हाणांकडनं होत नाही का? नाही होत नाही. नाही होत. इतक्या वर्षी राजकारण करून पृथ्वीराज बाबांनी कोणता मोठा हॉस्पिटल बांधलेला आहे याचं उत्तर द्यावं. एक महत्त्वाची गोष्ट, एक काही दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी एक आरोग्य शिबिर त्यांनी उभं केलं. आरोग्य शिबिरची जी रिक्षा फिरत होती ते प्रचार करत होती. प्रचार करत असताना त्यामध्ये एक पेशंट आला. पेशंट आरोग्य शिबिर चालू आहे तर तिथे जायला पाहिजे ना. कृष्णा हॉस्पिटलमध्ये जातोय याचा अर्थ काय? थांबा थांबा आरामात बोला. आत्ता आत्ता जो साहेबांनी मुद्दा उपस्थित केलाय कृष्णा हॉस्पिटलचा, तर कृष्णा हॉस्पिटल हे आमच्या कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या घामाच्या पैशात उभं राहिलंय. त्या काळात 51 लाखाची थैली दिली. कृष्णा हॉस्पिटल हे त्यांची वैयक्तिक खाजगी प्रॉपर्टी नाही आहे, ते लोकांच्या करताय. त्यांनी ते लोकांना समर्पण केलेलं आहे. आज कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून कराड तालुक्यामधल्या 10,000 कुटुंबांना रोजगार निर्माण करून दिलेला. आरोग्याची समस्या कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून एक ट्रस्ट उभं राहिलं. कृष्णा कारखान्याच्या सामान्य माणसाच्या उसाच्या टनातून त्याला पैसे कापून घेतले गेले. ही सगळं जे उभं राहिलं स्मार्टचर सगळं ते काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये उभं राहिलेलं आहे. भाजप काँग्रेस ज्यांनी ज्यांनी निधीसाठी कराड शहराला निधी दिलाय या दोन्ही कार्यकर्त्यांना याच्यांना प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणला त्याबद्दल प्रथमतः एक कराडकर म्हणून त्यांचे आभार मानतो. परंतु त्याच्याच्या दर्जेचा जो प्रश्न आहे, रस्ता केल्यानंतर 6 महिन्यात 7 महिन्यात आपल्या संबंधित ठेकेदारांना पैसे घेऊन किंवा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊन त्यात रस्ता 6 महिन्यात खराब होतो. सामान्यांचे पैसे वाया गेले जर रस्ता खराब होत असेल तर 6 महिन्यात असा प्रश्न ते विचारतायत. बोला. माझं काम नाहीये, ते तर डिपार्टमेंटचं काम आहे, सरकारचं काम आहे. सरकार पैसे देतं, सरकार काम रस्ते कोण घेतात? सरकारमध्ये आहेत ना तुम्ही. तुम्ही आणि इतर गोष्टीमुळे जर हे झालं असेल तर काय अतुलबाबाला तुम्ही दोष देणार का? अतिवृष्टीमुळे झालं म्हणतात हे मुद्दे. आता ज्यावेळा सरकार राज्यामध्ये आहे म्हणून आपण श्रेय घेतो, त्यावेळेस जर काम खराब झालं त्याची जवळ स्वीकारली पाहिजे ना. मोदींनी मुद्दे मांडले का हा साधा प्रश्न आहे. मांडलेच नाही म्हणतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एखादा आयटीचा प्रोजेक्ट, एखादं इन्स्टिट्यूशन, एखादी संस्था की ज्याच्यामध्ये 100 लोक कामाला लागतील असा एक प्रोजेक्ट दाखवावा. आता हे विद्यमान आमदार दिल्लीला आणि मुंबईला जातात, खासदार दिल्लीला आणि मुंबईला जातात. मग तेव्हा जात होते म्हणून तेव्हा त्यांनी काम करायचं नाही आणि इथं कुठल्या योजना आणायच्या नाही असं ठरलेलं होतं का? असं जर ठरलं असतं दिल्लीला जायचं आणि इथं काम करायचं नाही असं जर ठरलं असतं तर आत्ताच आत्ताच्या विद्यमान सरकारने लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे. बरोबर आहे. लाडक्या बहीण योजनेची ज्या वेळेला पंढरपूरची यात्रा चालू पंढरपूरचं दर्शन चालू होतं महिलांना 60 पर्यंतच तुम्ही हे दिलं होतं, वयाची मर्यादा दिली होती, ती कुणामुळे वाढली? जी मुदत होती ती कुणामुळे वाढली? शिवाय ज्या महिला ज्या मुली आता शिक्षणामुळे लग्न करत नाहीत, ज्या बिन लग्नाच्या राहतात किंवा उशिरा लग्न करतात, त्या मुलींच्यासाठी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यासाठी कुणाची मदत घेतली गेली हेही आम्हाला सांगावं. लाडकी बहिणीला तुमचा विरोध राहणार आहे? अजिबात नाही. चांगली योजना आहे पण ती सरकारची आहे, मुख्यमंत्र्यांची नाही. सरकारी आहे, मुख्यमंत्र्यांची नाही. निवडणूक तोंडावर घेऊन फड आणलेला आहे आणि जेव्हा लाल दिवा होता तेव्हा काय केलंय? 5 वर्ष लाल दिवा होता तेव्हा निधी आणलेला नाही. पटकन पटकन. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनला दर 48 रुपये सांगितले होते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री काय करते? आज सोयाबीनला दर 3200 रुपये मिळतोय. शेतकऱ्यांचे हाल होते का नाही? बरोबर बरोबर. शेतकरी संघटनेकडे येतो मग तुमच्याकडे येतो. बोला बोला.
दोन्ही बाजूच्या जे आहे विकासाच्या वलगला होतात, पण स्थानिकाच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं रोजगार नाही आहे, आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे, आरोग्यावरती कोणालाही लक्ष नाही आहे. आज जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या नावानं जो हॉस्पिटल चालू आहे त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नाही आहे, तो असं धुळकाच पडलेला आहे. त्याच्यावरती कॅथलॅबचा विषय फार मोठा आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याचं आश्वासन दिलं पण अजून पाळलेलं नाही आहे. ह्या सगळ्या विषयावरती कोणी काय बोलत नाही आहे, बाकीचं देशाचं आणि महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती कोणाला काही गरज पडत नाही आहे. सोयाबीनला भाव नाहीये हा मुद्दा आहे, हा विधानसभेतला मुद्दा आहे, तिथे आपण त्याच्यावरती चर्चा करू शकतो. पण बाकीच्या ज्या विकास योजना झाल्यात, लाडकी बहीण योजना आली, महिलांना अर्धा तिकीट केलेलं आहे, या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी महिलांसाठी पण फायदा झालेला आहे. असं नाहीये की आमच्या मुख्यमंत्री किंवा देवेंद्रजी बहिणीवर बोलायचंय, बोलायचं ठाकरेंची शिवसेना. मला सांगा, विधानसभेच्या अगोदर 2 महिने लाडकी बहीण का सुचली? याच्या विधानसभेच्या आधी 2 महिने का? बर, ज्यावेळी एसटीचा अर्ध तिकीट आलं त्यावेळी कुठली निवडणूक होती? त्यावेळी सुद्धा महिला कधी अर्ध्या तिकीटात जास्त प्रवास करत नाही म्हणून अर्धी तिकीट अगोदर आणली. लाडकी बहीण का अगोदर आणली नाही? लाडकी बहीण अगोदर का नाही आणली? अरे बर, ती लाडकी बहीण ह्या 2 वर्षात आली, 2 वर्षात असली कुठली योजना महिलांसाठी उद्धव ठाकरेंनी का नाही आणली? जेव्हा उद्धव ठाकरेंनी योजना आणल्या तेव्हा ह्या कुठे होत्या? यांचा पत्ता उद्धव ठाकरेंनी योजना आणल्या तर तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरेंनी योजना आणल्या तर तुम्ही कुठे होता? उद्धव ठाकरेंनी अशी कोणती योजना आणली मला त्यांनी दाखवून द्यावा जी महिलांसाठी होती? चांगला प्रश्न तुम्ही विचारला की कराड चिपळूण रेल्वे मार्गाचं काय झालं. आपणाला कल्पना आहे की बाबा राज्याचे मुख्यमंत्री असताना त्याने हा मार्ग मंजूर केला, किंबहुना शासनाचा इशारा त्याला द्यावा लागतो त्याची तरतूद केली, त्याचं ऑनलाईन भूमिपूजन झालं आणि ज्यावेळा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आला तेव्हा कराड चिपळूणवर अन्याय केला आणि त्या प्रोजेक्ट थांबवून तो निधी तिकडे वर्ग केला. अन्याय केला, आम्ही अन्याय केला बरं का? असं 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 भाऊ सांगताय ते असं कुठलंही भूमिपूजन झालेलं नाही. विचारांमधनं सुरू झालेल्या या सगळ्या गोंधळामध्ये विकासाचे मुद्दे दुर्लक्षून चालणार नाही. सामान्य नागरिकांना, कराडकरांना नेमकं काय वाटतंय, काय होणं अपेक्षित होतं, काय झालं नाही, त्यांच्याकडनं बोलूया. सर, मी दलित महासंघाच्या वतीनं बोलतोय. यामध्ये मागाच्यानं चर्चा ऐकतोय, यामध्ये दोन बाबांचा जो उदो चाललेला आहे, जनसामान्यांचा कराड दक्षिणचा विषय आहे, यामध्ये आमची अशी एक सामान्य नागरिक म्हणून भूमिका आहे की या तळागाळातल्या दलित पारधी आदिवासींच्या पोटाला काय मिळतं का, अन्न वस्त्र निवाऱ्यावर चर्चा झाली पाहिजे. काँग्रेसच्या उमेदवाराला निश्चितपणे मताधिक्य मुस्लिम समाजाचा बहुसंख्य मतं काँग्रेसला जात होती, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. पण महाराष्ट्र लेवलला जर आपण बघितलं, ज्या लोकांनी ईडीच्या माध्यमातून आणि खोक्याच्या माध्यमातून पक्षाची गद्दारी केली आणि ज्यांनी पक्षाला हे करण्यासाठी त्या लोकांना भाग पाडलं, अशा कुठल्याही माणसाच्या मागं सामान्य जनता जाणार नाही. विकासावर आपण बोललं पाहिजे, विकासाचे मुद्दे मध्ये आज दलित झोपडीद्वार असतात लोक, लोकांना घरकुल नाही, इंदिरा आवास नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये कराड दक्षिणमध्ये मिळालेलं मताधिक्य विद्यमान आमदारांचा झालेला तो मानसिक पराभव आहे. मानसिक पराभव नाही, आता त्याच्या त्याच्या त्याचं त्याचं उत्तर त्यांना विधानसभेत निवडून मिळेल. त्याचं उत्तर त्यांना विधानसभेत उत्तर देऊ, त्याचं 25,000 अतुल भोसले निवडून येते. त्यांनी गेल्या 3 निवडणुकीत त्यांचा ऐका, 3 निवडणुकीत त्यांचा पराभव झाले, 3 निवडणुकीत. चौथ्याला नक्की होणार. पृथ्वीराज चव्हाणांना त्यांच्या घराच्या शेजारीची झोपडपट्टी आहे त्याचा विकास करता आलेला नाही आणि हे महाराष्ट्राच्या विकासाच्या बाता करायला लागले. विकास ही निरंतर होणारी प्रक्रिया आहे आणि 2011 पासून ते 2024 पर्यंत पृथ्वीराज बाबा या मतदारसंघात काम करतात. 2011 ते 2014 त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेलं काम हे इथं बसलेला कुणीही ना करू शकत नाही. तदनंतरच्या 10 वर्षात आमदार म्हणून जे त्यांनी काम केलंय त्याच्या जीवावर तुमच्या बाबा परत निवडून येणार. झोपडपट्टीचा विकास बाबा मुख्यमंत्री असताना योजना आणली होती, परंतु त्या लोकांना त्या ठिकाणी मधून
ती जागा नगरपालिकेच्या ताब्यातली असताना नगर दुसरीकडे जागा सुचवली होती ती लोक तिथे जायला तयार नाहीत, हा टेक्निकल इश्यू आहे। आजपर्यंत विकास कामं खूप झाली, रस्ते बांधले गेले असतील, स्मशानभूमी बांधले गेले असतील, रोजगाराचं काय आम्ही करायचं, आम्ही रोजगाराचं काय करायचं? आज भूकंप संशोधन केंद्र बांधलं, किती जण कराडातली तिथं सर्व्हिस लाईट सांगा बरं। जे रोजगाराबद्दल बाता करतायत त्या संस्था सर्व शेतकऱ्यांच्या सभासदांच्या आमच्या आजोबा वडील यांच्या घामाच्या पैशातून उभारलेले आहेत, त्या खासगी केलेल्या। काँग्रेसचा अभेद्य किल्ला आहे, कसा भेजणार? काँग्रेसच्या अभेद्य किल्ल्याचे आता बुरुज ढासळलेले आहेत आणि यंदाच्या 2024 निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जाईल। कराड दक्षिण मतदारसंघामधनं समोर येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रिया या सगळ्या गोंधळामधनं जो एक सूर भाजपकडनं समोर येताना दिसतोय तो म्हणजे काँग्रेसचा हा अभेद्य किल्ला या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप भेदणार आहे। अर्थातच ही तितकीशी सोपी गोष्ट नाही आहे, कारण स्वातंत्र्यानंतर जे तीन आमदार या मतदारसंघाने पाहिले ते तीनही आमदार हे काँग्रेसचे होते, त्यामुळे काँग्रेसचा किल्ला भाजप कसं भेदणार हे आपल्याला बघायचंय। पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये जो संघर्ष बघितलेला आहे तो संघर्ष बघता काँग्रेसला सुद्धा ही निवडणूक सोपी नाही आहे हे सुद्धा निश्चित झालेलं आहे। मुद्दा विधानसभेचा